ससा आणि साळू नर्मदा नदीच्या किनारी एक घनदाट जंगल होत पण त्यात राहणारे प्राणी नेहमी आपापसात आप भांडत असत आपण सतत भांडत असतो आपल्याला कोणी राजाच नाही जो आपला न्याय करू शकेल आपल्याला एक हवा पण राजा, राजा बनणार कोण पुन्हा त्यांच्यात भांडण सुरू झालं राजा तर मीच बनणार नाही मीच राजा बनणार राजा मीच होणार एक वृद्ध कोल्हा काही दिवसांपूर्वी त्या जंगलात येऊन राहिला होता आपल्या गुहेतून तो जोरात ओरडत बाहेर आला कसला आवाज हा सला सला काय रे प्राण्यांनी पाहिलं कि तो कोल्हा त्यांच्याच दिशेने येत होता या कोल्ह्यालाच आपण राजा बनवूया का हे ठीक आहे जेव्हा तो वृद्ध कोल्हा त्यांच्या जवळ आला आम्हाला एक राजा हवाय तुम्हाला आमचा राजा बनणं आवडेल का काय नशीब आहे माझ माझा तर विश्वासच बसत नाहीये असं वाटत की भुकेचे दिवस संपले आता माझी काही हरकत नाहीये पण हे बघा मला हिंसा अजिबात आवडत नाही कोणताही प्रकार संपूर्ण जाणून घेतल्यानंतरच जर मला वाटलं तरच मी अपराध्याला मृत्यूदंड देईन सगळ्या प्राण्यांना खूप आनंद झाला महाराज हिंसेच्या विरोधात आम्ही आहोत परंतु एक न्यायप्रिय राजा अपराधाला मारू शकतो ठीक आहे ठरलं तर दुसऱ्याच दिवशी ससा आणि साळू मध्ये पुन्हा एकदा भांडण झालं हे बघ हे बेळ आधी पाहिलं तू आधी बघितलं असशील पण माझ्याच बाबांनी ते आधी बनवलंय तुझ्या बाबांनी बनवलं म्हणून काय झालं ते तर कधीच चढून गेले अच्छा आहे तर चल आपण राजाकडे जाऊ चल न्याय मागण्यासाठी ते दोघेही जण वृद्ध कोल्ह्याजवळ गेले ओ महाराज आम्हाला न्याय हवाय न्याय का काय झालं आता दोघेही एकाच वेळी आपापली बाजू कोल्ह्याजवळ मांडू लागले थांबा थांबा मी वृद्ध झालो आहे आणि मला नीट ऐकूही येत नाही जरा जवळ येऊन सांगा बघू न घाबरता दोघेही कोल्ह्याच्या जवळ गेले आणि दुसऱ्या क्षणी कोल्ह्याने त्यांच्यावर झेप घेतली त्यांना मारून त्याने छानपैकी भोजन केलं सगळ्या प्राण्यांना आता चांगलाच धडा मिळाला मित्रांनो आपल्याला आपला ने स्वतःच करायला पाहिजे अनोळखी प्राण्यांवर विश्वास ठेवून तर आपणच फसलो अनोळखी व्यक्तींवर कधीही लगेच विश्वास ठेवू नये